सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? कालच्या भागामध्ये आपण समीकरणांचं जे एक दोन चलातले रेषीय समीकरणं म्हणजे एक सामायिक जी समीकरणं होती आपली, त्या एक सामायिक समीकरणांचं रूपांतर करून सराव संच 1.4 यामधली उदाहरणं बघितलीत. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं, इयत्ता 9वीला आपण शाब्दिक उदाहरणं बघितलेली दोन चलातल्या रेषीय समीकरणांचीच, म्हणजे एक सामायिक समीकरणं जी असतात त्यांची शाब्दिक उदाहरणं बघितलेली आहेत. त्याची आता थोडीशी आपण उजळणी करू आणि नंतर सराव संच 1.5 आपला सुरुवात होणार आहे. तर बघा मग आता हे दोन चलातले एक सामायिक समीकरणं जी असतात या समीकरणांचं उपयोजन त्या ठिकाणी कसं करायचं. आता या ठिकाणी उपयोजन जे आहे ते उपयोजन करताना शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती सोडवताना एक सामायिक समीकरणांचा आपल्याला काय होतो, उपयोग त्या ठिकाणी होत असतो. की आपल्याला जी शाब्दिक उदाहरणं आता दिलेली असतील ती सोडवत असताना या एक सामायिक समीकरणांचा काय करायचा, आपल्याला उपयोग करायचा आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी की समजा एखादं त्या ठिकाणी आज तुम्ही समजा एक्स वर्षाचे आहात, चार वर्षापूर्वी किती वर्षाचे असणार, पूर्वी म्हटलं तर काय करतो आपण वजाबाकी करतो, म्हणजे काय बोलणार मग तुम्ही, एक्स वजा चार, बरोबर. तर आपण अशी शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती सोडवताना आपल्याला या एक सामायिक समीकरणांचा काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. आता हे शाब्दिक उदाहरण सोडवताना काही पायऱ्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. काय वापर करायचा, कारण आता आत्तापर्यंत जी आपण उदाहरणं सोडवली त्या पद्धतीनेच ही सगळी उदाहरणं आहेत, परंतु ती सोडवताना काही पायऱ्या ज्या आहेत त्या पायरींचा काय करायचा, वापर करायचा. की आता उदाहरण काळजीपूर्वक आधी वाचायचं, त्यानंतर दोन अचलं त्याच्यासाठी निश्चित करायची. किती चलं निश्चित करायची, दोन अचलं निश्चित करायची. मग तुम्ही ती एक्स वाय घ्या, एम एन घ्या, ए बी घ्या, ए पासून झेड पर्यंत 26 अल्फाबेट्स आहेत आपले, त्यातले कोणतेही दोन चलं तुम्ही त्या ठिकाणी निश्चित करू शकता. त्यानंतर काही अटी दिलेली असतील, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं आजचं वय तुमचं एक्स आहे, चार वर्षापूर्वी किती वर्षाचे असेल, तर असं त्या ठिकाणी अटी दिलेल्या असतील, त्या अटीनुसार दोन चलातलं ही दोन रेषीय समीकरणं काय करून घ्यायची, तयार करून घ्यायची आहेत. की दोन रेषीय समीकरणं करायची, त्यानंतर ती एक सामायिक समीकरणे सोडून चलांची किमती काढा. मग ती एक सामायिक समीकरणं कशी सोडवायची यांच्या पद्धती आपण बघितल्या आहेत. 9वीला झालेली होती आपली चलाचं निरसन करून किंवा एका चलाचा त्या ठिकाणी किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून आपण चलांची किंमती काढलेल्या आहेत. यावर्षी पुन्हा आपण चलांचं निरसन करून किंमत बघितलेली आहे सराव संच 1.1 मध्ये. सराव संच 1.2 मध्ये आपण दोन एक सामायिक समीकरणच आलेख पद्धतीने सोडवलेली आहेत. त्यानंतर एक सामायिक समीकरणच क्रेमरच्या पद्धतीने सोडवलेली आहेत. आणि आता कालही आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे की जर दोन चलातलं रेषीय समीकरण नसेल तर ते रेषीय समीकरणात त्याचं रूपांतर केलं आपण आणि मग ती समीकरणं सोडवली आहेत. म्हणून मग ती एक सामायिक समीकरणं सोडून चलांची किंमत काय करा तुम्ही त्या ठिकाणी काढायची. मग ती सोडण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करा, तुम्हाला जी पद्धती आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ती उदाहरणं त्या ठिकाणी ती शाब्दिक उदाहरण सोडवू शकतात. आणि मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. तिथे प्रश्नांमध्ये आपल्याला दिलेलं असतं वय काढा, आजचं वय काढा किंवा काय संख्या वगैरे असेल, तर खाली पुन्हा पूर्ण वाक्यात हे उत्तर त्या ठिकाणी आपलं लिहिलं पाहिजे. तर या चारही पायऱ्यांनी लक्षात ठेवा, किती चलं निश्चित करायची, दोन चलं निश्चित करायची, काय तयार करायचं आपल्याला त्या दिलेल्या अटीनुसार दोन चलातलं दोन रेषीय समीकरणं त्या ठिकाणी तयार करायची, समीकरण सोडवायचं, चलाची किंमत काढायची आणि नंतर फायनली त्या ठिकाणी उत्तर लिहायचं. जे काही आपल्याला प्रश्न दिले विचारलेला असतो त्याच्यावर आधारित, तिथे शब्दाच्या शेवटी दिलेलाच असतं प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी, त्याच्यावर आधारित या प्रश्नांचं काय लिहायचं उत्तर, कारण त्या शेवटच्या स्टेपला मार्क असतात हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता 9वीला आपण ही सगळी त्या ठिकाणी याच्यावरची आधारित काय काय उदाहरणं असतात ते आपण बघितलेले, तर आपण ही वेगवेगळी जी शाब्दिक उदाहरणं आहेत त्या शाब्दिक उदाहरणांचा विचार करूया.
उदाहरण सोडवताना आपल्याला कोणती समीकरणं घ्यायची असतात? एक सामायिक समीकरणांचा आपल्याला काय होतो? उपयोग होतो. एक सामायिक समीकरण म्हणजे काय याची व्याख्या पाहिली आहे, तरी परत एकदा सांगते. जेव्हा दोन चलातले समीकरणांचा दोन वेळा त्या ठिकाणी काय केला जातो, विचार केला जातो, की जे दोन चलातले रेषीय समीकरणं असतात त्यांचा एकत्रितपणे विचार केला जातो त्याला काय म्हटलं जातं? एक सामायिक समीकरण असं म्हणतात. मग आता ही कशा पद्धतीची एक सामायिक समीकरणं असतात? तर आपल्याला अशी विविध प्रकाराची ही एक सामायिक समीकरण आहे. वयांशी निगडीत असतील, संख्यांशी असतील, समसंख्या, विषमसंख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, म्हणजे कोणत्याही त्या ठिकाणी संख्येशी त्या ठिकाणी निगडीत असेल, वयांच्या बाबतीत असेल त्या वयांच्या बाबतीतलं त्या ठिकाणी उदाहरणं असतात, अपूर्णांकावर आधारित असतील उदाहरणं, आर्थिक व्यवहार असतील, काही पैशांचे देवाणघेवाणाची जे आपले आर्थिक व्यवहार असतात त्या आर्थिक व्यवहारांवर त्या ठिकाणी उदाहरणं असतात, काही भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर असतात. आता भौमितिक आकृत्या म्हणजे काय? आयत असेल, त्रिकोण असेल, आयताची लांबी रुंदी दिलेली असेल, क्षेत्रफळ दिलेली असेल, त्याच्यावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी त्याचं एक सामायिक समीकरणात काय करायचं? रूपांतर करायचं. म्हणजे भौमितिक आकृत्यांच्या गुणधर्मावर सुद्धा काय असतात? आधारित त्या ठिकाणी उदाहरणं असतात. त्यानंतर वेग, वेळ आणि अंतर याच्यावरही आधारित काय असतात? उदाहरणं असतात. आणि ही काही तुम्ही आत्ता दहावीलाच शिकत आहात असं नाही, तुम्ही पाचवी, सहावीला, सातवीला वगैरे सुद्धा सगळे हे झालेले आहेत. तिथे एवढंच की छोटे छोटे त्या ठिकाणी उदाहरणं, फक्त तुम्हाला समीकरण तयार करायला वगैरे अशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी उदाहरणं त्या ठिकाणी विचारली जायची. फक्त आता आपल्याला या ठिकाणी जसं त्यावर आधारित असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे या ठिकाणी या शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती या ठिकाणी काय करायची आहेत? सोडवायची त्या ठिकाणी आहेत. आणि ती सोडवताना पायऱ्या काय सांगितल्या मगाशी त्या लक्षात त्या ठिकाणी ठेवा. कारण की त्या ठिकाणी दोन चल लक्षात घ्या, दोन एक सामायिक समीकरण तयार करा, एक सामायिक समीकरण सोडवा, नंतर उत्तर पूर्णपणे त्या ठिकाणी लिहायचं. तर आता हे जे आहेत याच्यावर आधारित काही आपल्याला आता उदाहरणं त्या ठिकाणी असतील ती आपल्याला बघायचं. आता तुम्ही पान नंबर 20 काढा बरं, त्याच्यावर आपल्याला एक कृती दिलेली आहे, ती कृती आपल्याला त्या ठिकाणी काय करायची? सोडवायची आहे. नेक्स्ट बघा, पान नंबर 20 आपल्याला कृती त्या ठिकाणी दिलेली आहे. पुस्तकामध्ये ह्या चौकटी भरलेल्या नसतात आणि परीक्षेला आपल्याला प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 यामध्ये ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात आणि त्या ॲक्टिव्हिटींना स्टेपला त्या ठिकाणी मार्क असतात. फक्त आपल्याला ह्या चौकटी भरायच्या असतात, कच्चं काम जे असेल, मोठी उदाहरणं असतात त्यांना बाजूला लिहायचं. ही साधी छोटीशी त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिली आहे. तर आता काही अटी दिलेल्या आहेत त्यावरून समीकरणं संबंधित चौकटीत काय करा त्या ठिकाणी लिहा. बघा, ह्या मोठा एक त्या ठिकाणी चौकोन दिलेला आहे, त्याच्यामध्ये दोन चौकोन दिलेले आहेत, एकाचं नाव आहे सार्थक, दुसऱ्याचं नाव आहे साक्षी. हा एक आहे ते समजा, हा एक आहे ते ती सार्थक जो आहे, मी सार्थक म्हणतो माझं आजचं वय किती आहे? 21 वर्ष आहे. की सार्थकचं बघा आजचं वय, प्रेझेंट एज किंवा आजचं वय किती आहे? 21 वर्ष आहे. आणि साक्षी तिचं आजचं वय, तिचंही प्रेझेंट एज वाय काय आहे? वर्ष आहे. म्हणजे सार्थकच्या याला आपण काय मानणार? आजच्या वयाला 21 वर्ष त्यांनी दिलेले आहे, मानलेलं आहे. आणि साक्षीच्या आजच्या वयाला काय मानलेलं आहे? वाय वर्ष मानलेले. मग आता मगाशीच तुम्हाला सांगितलं, उदाहरणात, शाब्दिक उदाहरणात काही अटी दिलेल्या असतात, त्या अटींनुसार समीकरण जे आहे ती त्या ठिकाणी काय करायची? तयार करायची. की दोन चलातली एक सामायिक समीकरण जे आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची असतात. आता बघा, इथलं हे पहिलं बघा, वाचा बरं काय दिलेलं आहे. हां, वाचलं का तुम्ही? बघा, सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी काय आहे? कमी आहे. बघा आता तुम्हाला काही वयाच्या बाबतीतले, संख्यांच्या बाबतीतले काही शब्द जे आहेत ती सारखी येत असतात, ते लक्षात ठेवा. बघा, वयाच्या बाबतीत 4 वर्षापूर्वी असा शब्द असेल, म्हणजे वर्षापूर्वी म्हटलं तर त्या ठिकाणी वजाबाकी करायची असते, 4 वर्षानंतर म्हटलं की त्या ठिकाणी काय करायची असते? बेरीज त्या ठिकाणी करायची असते. मिळवा, अधिक करा असा शब्द असला तरी आपण काय करतो? बेरीज करत असतो. किंवा दोन संख्यांमधला फरक असेल असं म्हटलं तर वजाबाकी करायची असते. हे काही शब्द जे असतात ना गणितातले आपले, ते त्या ठिकाणी तुम्ही लक्षात त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पट शब्द आला समजा,
दुप्पट आला, तिप्पट आला, चौपट आला, पट असा शब्द आला की त्या ठिकाणी गुणाकाराची क्रिया होत असते. आणि एखाद्या संख्येचा पाचवा भाग, सहावा भाग किंवा हिस्सा असा शब्द जर त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया असते. गणितातल्या चार मूलभूत क्रिया तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही आता दहावीचे विद्यार्थी आहात. गणितातल्या चार मूलभूत क्रिया काय आहेत आपल्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आणि मग त्याच वापरून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हे शाब्दिक उदाहरणांमधले हे शब्द लक्षात ठेवा फक्त तुम्ही, मी सांगितलेले त्यानुसार आपण समीकरण जे आहे काय करायचं, तयार करायचं. बघा आता सार्थकचे वय काय आहे? सार्थकचे वय एक्स वर्ष आहे. मग एक्स वर्ष आहे ते एक्स वर्ष लिहा. कुणाच्या वयाच्या दुप्पट आहे ते? साक्षीच्या वयाच्या. साक्षीचं वय काय आहे? साक्षीचं वय आजचं वय काय मानले आपण? वाय वर्ष मानले, बरोबर. त्या साक्षीच्या वयाच्या म्हणजे तो वाय लिहिला, त्यानंतर ते तिची काय आहे त्या वयाची? हां बरोबर, काय आहे? दुप्पट आहे. मग दुप्पट आहे तर त्याला गुणिले किती करणार? दोन करणार. म्हणजे दोन काय होणार? तो वाय होणार. किती वर्षांनी कमी आहे ते सार्थक वय साक्षीच्या वयाच्या? आठ वर्षांनी कमी आहे. कमी आहे म्हणजे काय करणार मग आपण? वजाबाकी करणार. म्हणून इथे काय चिन्ह आलं? वजाचं चिन्ह आलं. म्हणजे मग हे समीकरण तुमचं तयार केलं आपण. सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा आठ वर्षांनी कमी आहे तर समीकरण तयार झालं एक्स बरोबर दोन वाय वजा आठ. आलं लक्षात कशी समीकरणं तयार करायची? कारण हा आपल्याला नववीत झालेलाच त्या ठिकाणी आपला हा भाग आहे. नववीला आपण अशी शाब्दिक उदाहरणं तयार केलेली आहेत. दुसरं बघा इथे दिलेले आहे. आता पुन्हा तुम्हाला अगदी सहज तयार करता येईल ते. सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे. काय करणार बरं तुम्ही? कारण सार्थकचं वय काय मानलेलं दिलं आहे आपल्याला? त्यांनी एक्स दिलेलं आहे. आणि साक्षीचं आजचं वय प्रेझेंट एज म्हणजे साक्षी आज वाय वर्षाची आहे. फक्त त्या दोघांची काय करायची? वयांची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे मग काय येईल? समीकरण तयार होईल. मग सांगा बरं. हां काय होईल? मग सार्थकचं वय अधिक साक्षीचं वय बरोबर त्यांची एकूण त्या ठिकाणी बेरीज. मग काय येणार? एक्स अधिक वाय बरोबर किती येणार त्या ठिकाणी? 25. अगदी बरोबर की एक्स अधिक वाय बरोबर 25. सार्थकचं वय अधिक साक्षीचं वय बरोबर 25. दुसरं बघा. चार वर्षापूर्वी साक्षीचं वय सार्थकपेक्षा तीन वर्षांनी कमी होते. आता इथे जरा मुलांचा गोंधळ होतो. सेमीच्या पुस्तकामध्ये ॲट दॅट त्या ठिकाणी टाईम असं त्या ठिकाणी दिलेलं आहे ॲट दॅट, परंतु इथे आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे चार वर्षापूर्वी साक्षीचं वय सार्थकपेक्षा तीन वर्षांनी कमी होते. त्या तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकतात. इथे फक्त शब्द टाकावा लागतो आपल्याला त्यावेळेस तीन वर्षांनी कमी, त्यावेळेस जर शब्द टाकला तर हे समीकरण त्या ठिकाणी बदलतं हे लक्षात ठेवा. बघा आता चार वर्षापूर्वी साक्षीचं वय सार्थकपेक्षा तीन वर्षांनी काय होतं? कमी होतं. म्हणजे दोघांचं चार वर्षापूर्वीचं वय काय होणार? त्या ठिकाणी वजा होणार. सार्थक किती वर्षाचा आहे? त्या ठिकाणी एक्स वर्षाचा आहे. त्याच्यातनं त्या ठिकाणी तो वजा करा. त्यानंतर सार्थकपेक्षा ती साक्षी जी आहे ती किती वर्षांनी कमी आहे? ती तीन वर्षांनी कमी आहे. म्हणून त्याच्यातनं त्या ठिकाणी काय होणार? वजा होणार. आणि म्हणून मग वाय वजा चार बरोबर एक्स वजा चार वजा त्या ठिकाणी तीन असं त्या ठिकाणी काय येतं? त्या ठिकाणी थोडक्यात आपलं समीकरण जे आहे त्या ठिकाणी तयार होत असतो. कारण साक्षीचं वय काय आहे? बघा साक्षीचं वय काय मानलं आपण? वाय वर्ष मानलं आहे. म्हणून तिचं चार वर्षापूर्वीचं वय घ्यायचं. पूर्वी म्हटलं की वजाबाकी घ्यायची हे लक्षात ठेवा. वाय वजा चार बरोबर सार्थकपेक्षा ती किती वर्षांनी कमी आहे? तीन वर्षांनी कमी. म्हणून एक्स वजा पुन्हा काय घ्यावं लागेल आपल्याला? चार घ्यावं लागेल. कारण ते चार वर्षापूर्वी हा शब्द आहे लक्षात ठेवा. एक्स वजा चार वजा त्या ठिकाणी तीन. बघा आपल्याला ही अशी त्या ठिकाणी समीकरणं जी आहे त्या ठिकाणी तयार करून घ्यावी लागतात. इथे फक्त आपल्याला काय सांगितलं तर संबंधित चौकटीत लिहा. फक्त आपण तेवढंच त्या ठिकाणी कृती केलेली आहे. दोन मार्काला विचारली जाऊ शकते. अर्धा 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 असं मार्कांना मध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते डिवाईड त्या ठिकाणी केले गेले. त्याची विभागणी ही केलेली असते. काही वेळेला पुढे उदाहरणं आहेत आपल्याला तशी फक्त असं त्या ठिकाणी दिलेले असतात तर तिथे फक्त उत्तरं लिहून तुम्हाला चालणार नाही. तिथे प्रत्यक्षात आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात. नेक्स्ट. हां बघा आता आपण सराव संचाला सुरुवात करत आहोत. सराव संच 1.5 शेवटचा आपला आता हा सराव संच आहे शाब्दिक उदाहरणांचा. दोन चलातल्या रेषीय समीकरणांमधला बघा.
उदाहरण वाचा बरं काळजीपूर्वक. तुम्ही उदाहरण वाचलं की तुम्हाला त्या ठिकाणी लगेच लक्षात येईल कोणत्या अटी दिलेल्या आहेत, कसं समीकरण त्या ठिकाणी तयार करायचं. कारण टप्पे तुम्हाला सांगितले, दोन चल काय करायची आधी निश्चित करायची. बघा उदाहरण वाचलं का, हां बघा काय उदाहरण, दोन संख्यांमधील फरक दिलेला आहे. किती फरक आहे, तीन आहे. मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे, 19 आहे. तर त्या संख्या शोधा. काय शोधायच्या आहेत आपल्याला, तर त्या दोन संख्या शोधायच्या आहेत. मग आता दोन संख्या आहेत, त्या दोन संख्या म्हटल्या की एक लहान असणार आहे आणि एक काय असणार आहे, मोठी असणार आहे. त्यामुळे त्या दोन संख्यांना आपण काहीतरी चल त्या ठिकाणी मानून घेऊया. काय मानायची बरं, ठीक आहे, एक्स आणि वाय. मग उकल आपण उत्तर त्या ठिकाणी काढतोय. समजा मोठी संख्या, मोठ्या संख्येला काय मानलं आपण, एक्स बरोबर. लहान संख्येला काय मानलं, वाय. काय रे पहिली अट आपली, पहिलं वाक्य वाचायचं, दोन संख्यांमधील फरक किती दिला आहे, तीन दिला आहे बरोबर. मग फरक म्हटला की तुम्हाला सांगितलं की वजाबाकी करायची. समजा तुमचा भाऊ 18 वर्षाचा आहे आणि तुम्ही 14 वर्षाचे आहेत, दोघा भाऊंमध्ये किती फरक आहे तुम्ही काढणार, काय करणार तिथे, तुम्ही वजाबाकी करणार बरोबर. तसं मग फरक म्हटला की काय करायची, वजाबाकी करायची. मग मोठी संख्या एक्स, लहान संख्या वाय म्हणली, समीकरण तयार करायचं. एक्स वजा वाय बरोबर किती आलं, 3 आलं. याला दिलं समीकरण क्रमांक 1. आता दुसरं पुढे वाक्य वाचायचं. हे झालं आपलं पहिला टप्पा, एवढा फक्त जो आहे तो काय होता, पहिल्या अटीनुसार. आता पुढचं वाक्य वाचायचं, मोठ्या संख्येची तिप्पट. तिप्पट शब्द तुम्हाला मग अशी सांगितलं, पट शब्द आला की गुणाकाराची क्रिया करायची. तिप्पट आहे, कोणत्या संख्येची तिप्पट आहे, मोठ्या संख्येची. म्हणजे 3 गुणिले किती होणार ती, एक्स बरोबर. मोठ्या संख्येची तिप्पट किती झाली, 3x. त्याच्या पुढचं वाक्य वाचायचं, लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या काय आहे, वाय बरोबर. लहान संख्येची काय करणार, दुप्पट करणार. म्हणजे किती आली, 2y आली. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला हे तयार करता आलं, मोठ्या संख्येची तिप्पट 3x आहे, लहान संख्येची दुप्पट किती आहे, 2y. त्याच्या पुढे पण दिले आपल्याला काय दिलंय, बेरीज काय आहे त्यांची, 19 आहे. कोणाकोणाची, मोठ्या संख्येच्या तिप्पटीची आणि लहान संख्येच्या दुप्पटीची काय आहे बेरीज, 19 आहे. म्हणजे समीकरण तयार केलं, 3x अधिक 2y बरोबर 19, की लहान मोठ्या संख्येची तिप्पट बेरीज आहे म्हणून मध्ये चिन्ह येणार अधिक, आणि नंतर काय येणार, लहान संख्येची दुप्पट बरोबर. ह्या दोघांची बेरीज किती आहे, 19 आहे. याला दिलं आपण बरोबर किती क्रमांक देणार, समीकरण क्रमांक 2. नेक्स्ट हां बघा, आता दोन त्या ठिकाणी समीकरण होतं, ती दोन्ही समीकरणं जी होती त्याच्यामध्ये चल त्या ठिकाणी सारखी नव्हती. मग ती चल आपल्याला काय करून घ्यावी लागतील, सारखी करून घ्यावी लागतील. एकतर एक्सचं चल सारखं करा किंवा वायचं चल सारखं करा. तुम्हाला सांगितलेलं आत्तापर्यंत बरीच उदाहरणं सोडवलीत आपण अशा पद्धतीने, तर तुम्हाला जी सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चल बदलवू शकतात. जर विरुद्ध चिन्ह आलं असेल तर आपल्याला ते सोपं असतं, बेरीज करता येते. मग आपल्याला त्या ठिकाणी आपण वायचं आपण काय केलं आहे, त्या ठिकाणी निरसन केलं आहे. बघा हे तिसरं समीकरण होतं, 3x अधिक 2y बरोबर काय होतं, 19. आणि पहिलं समीकरण काय होतं आपलं, एक्स वजा वाय बरोबर किती होतं त्या ठिकाणी, त्या याच्यामध्ये त्या ठिकाणी किती होतं, 3 होतं बरोबर. की दोन संख्यांमधला फरक किती होता, 3 होता. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 3 हे त्या ठिकाणी काय होतं आपलं, त्या ठिकाणी समीकरण होतं. मग ते एक्स वजा वाय हे जे पहिलं समीकरण होतं त्या समीकरणाला कितीने गुणलं, 2ने गुणलं बरोबर. 2ने गुणायचं आपण, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एक वायचे चल जे आहेत ती काय होतील, समान त्या ठिकाणी होतील. मग याला 2ने गुणायचं आपल्याला. मग 2 गुणिले x किती होणार, 2x. 2 गुणिले y किती होणार, 2y. मध्ये चिन्ह काय आहे, वजा आहे, ऋण आहे बरोबर. मग 2x वजा 2y बरोबर 3 गुणिले 2 करा, 6.
मग समीकरण तयार आलं 2x - 2y = 6 याला दिलं समीकरण 3. मग आता तुम्ही समीकरण 2 आणि समीकरण 3 यांचं तिकडे अधिक आहे 2 मध्ये आणि या 3 मध्ये इथे काय आहे आपण 2 ने त्याला गुणल्यामुळे इथे 2 सहगुणक आला म्हणजे यांची सहगुणक काय झाली त्या ठिकाणी समान झालेली आहेत. मग जर समान असले म्हणजे झालेली असतील सहगुणक वायचे सहगुणक जर समान झालेले असतील आणि तुम्हाला सांगते मी प्रत्येक वेळेस की विरुद्ध चिन्ह आली हे अधिक आहे आणि हे काय आहे वजा आहे. जर विरुद्ध चिन्ह आली तर त्या 2 समीकरणांची नेहमी काय करायची बेरीज करायची तर नेहमी बेरीजच करायची. 3x + 2y = 19 2x - 2y = 6 2 आणि 3ची काय करतोय आपण बेरीज करतोय. 2 आणि 2 काय झाले लोप पावले निरसन झाले कॅन्सल केलेत आपण ते. मग या 3 आणि 2 यांची बेरीज केली 3 आणि 2 किती झाले 5x 19 + 6 किती होतात रे 25 म्हणून x = 25 हा 5 गुणिले आहे याला काय जाणार तो भागिले बरोबर. म्हणून x = 5 बोला 5 × 5 = 25 म्हणजे x = किती आले 5 आले. आता ही किंमत पुढची स्टेप माहिती आहे आपल्याला काय करतो आपण कोणत्याही एका समीकरणात ठेवतो. मग x = 5 सगळ्यात सोपं समीकरण काय होतं आपलं पहिलं समीकरण. मग x = 5 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. पहिलं समीकरण हे आपलं x - y = 3 म्हणून x ची किंमत लिहा 5 - y = इथे किती लिहिले 3 लिहिले - y = 3 हा +5 पक्षांतर करा दुसऱ्या बाजूला जाताना काय होणार वजा होणार म्हणजे -5 झाला. -y = 5 × 3 गेले किती राहिले 2 राहिले मोठी संख्येकडे लक्ष द्यायचं मोठी संख्या आहे आपलं वजा आहे तिला चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय द्यायचं वजा द्यायचं. आता दोघी बाजूला ऋण आले काल सांगितलं होतं तुम्हाला जर दोघी बाजूला ऋण आले तर आपण ती मनातच क्रिया करत असतो दोघांना कितीने गुणतो आपण -1 ने गुणत असतो म्हणजे ती चिन्ह जी आहे ती कॅन्सल होतात कारण की एक्स किंवा वाय ही जी चल असतात ह्यांना ऋण चिन्ह त्या ठिकाणी असत नाही ते संख्येला जात असतं नेहमी म्हणून y = किती आलं 2 आलं म्हणून त्या संख्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं होतं बघा काय दिलेलं होतं त्या संख्या लिहा म्हणून मग खाली लिहायचं म्हणून त्या संख्या 5 आणि 2 म्हणजे मोठी संख्या काय आली 5 आली आणि लहान संख्या काय आली 2 आली तुम्ही तसंही लिहू शकता मोठी संख्या 5 आणि लहान संख्या काय आहे 2 आहे. प्रश्नात ज्याप्रमाणे आपल्याला विचारलं असेल त्याप्रमाणे फायनल ॲन्सर जे आहे त्या ठिकाणले जसं आणि परीक्षेला बोर्डाच्या याला या शेवटच्या स्टेपला मार्क असतात हे विसरू नका. शाब्दिक उदाहरणांमध्ये या शेवटच्या स्टेपलाही मार्क्स असतात. नेक्स्ट बघा आता पहिलं उदाहरण होतं संख्येबाबतीतलं ते घेतलं आपण. दुसरं आहे बघा पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी सोडवा हे तिसरं उदाहरण आहे पण माझं उदाहरण क्रमांक 2 होईल ते वाचा बरं. आता कशा संबंधित आहे रे उदाहरण वयासंबंधित बरोबर की वयासंबंधित आता हे त्या ठिकाणी काय आहे उदाहरण आहे तर आपल्याला उदाहरण काळजीपूर्वक आधी वाचायचं 2 वेळा वाचा 3 वेळा वाचा उदाहरणं नेहमी काळजीपूर्वक आधी वाचायची नंतरच पहिल्या अटीनुसार म्हणजे त्यांना आधी तुम्ही 2 चल काय जे आहेत ती त्या ठिकाणी मानून घ्यायची असतात ती मानल्यावरती नंतर समीकरणं तयार करायची की 2 एकसामायिक समीकरणं तयार करायची. वाचलं का उदाहरण हां बघा काय आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची 2x मिळवल्यास बेरीज किती येते दोघांची बेरीज 70 आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची 2x मिळवल्यास बेरीज किती येते 95 येते तर दोघांची वये काढा तर दोघांची काय काढायची आपल्याला वय त्या ठिकाणी काढायची. मग आता वयाचं आहेत वडील आहे आणि काय आहे मुलगा आहे त्यांची आपण काय मानून घेऊ 2 चल त्या ठिकाणी मानू पण आता त्यांची काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी दोघांची आपल्याला काय करायची आहेत वय काढायची मग त्यांच्यासाठी त्या दोघांचं आजचं वय आपल्याला त्या ठिकाणी मानावं लागेल. मग वडिलांचं आजचं वय काय मानलं 1 वर्ष बघा वय आहे म्हणून इथं एकक लिहायला विसरायचं नाही काय किती वर्ष आहे वर्ष आहे वय कशामध्ये मोजतो आपण वर्षामध्ये बरोबर म्हणून 1 वर्ष म्हणायचं आणि मुलाचं आजचं वय किती वर्ष मानलं वाय वर्ष मानलं. आता पहिल्या अटीनुसार बघा पहिलं वाक्य वाचायचं हे पहिलं वाक्य जिथपर्यंत असतं त्या पहिलं वाक्य वाचायचं आणि त्यानुसार पहिल्या अटीनुसार
आपण समीकरण तयार करायचं. काय म्हटलंय बघा बरं, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय, वडिलांच्या वयाला काय मानलंय आपण, एक्स मानलंय, बरोबर. मग काय लिहायचा, एक्स लिहायचा. दोघांच्या वयाची काय आहे, बेरीज आहे, म्हणून कसलं चिन्ह येणार इथं, बेरजेचं. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मग मुलाचं वय, आजचं वय काय आहे, वाय आहे, मग त्याचे दुप्पट करा, म्हणजे त्याला कितीने गुणणार तुम्ही, दुप्पट म्हणजे दोनने गुणणार, मग याला कितीने गुणणार आपण, दोनने गुणणार, म्हणजे किती झालं, मुलाच्या वयाची दुप्पट दोन वाय झाली, म्हणून समीकरण तयार होणार एक्स अधिक दोन वाय बरोबर दोघांची बेरीज. बेरीज आहे इथे, बेरीजचं चिन्ह दिलं, सी किती येते, 70 येते. वडिलांचे वय अधिक मुलाच्या वयाची दुप्पट दोघांची बेरीज बरोबर किती आहे, 70. याला दिलं समीकरण क्रमांक एक. पुढचं उदाहरण म्हणजे दुसरा अटीनुसार आपल्याला त्या ठिकाणी पुढचा भाग त्या ठिकाणी वाचायचा, काळजीपूर्वक वाचा. आता काय म्हटलंय बघा, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. आता मुलाचं वय बघायचं, मुलाच्या वयाला आजच्या वयाला काय मानले तुम्ही, वाय मानले, बरोबर. वाय घ्या, वाय लिहा. वयामध्ये वडिलांच्या वयाची काय मिळवायची आहे, दुप्पट मिळवायची. परत काय मिळवायची आपल्याला, दुप्पट. वडिलांचं वय किती आहे आपलं, एक्स आहे, मग एक्सशी दुप्पट करा, एक्सला कितीने गुणणार, दोनने गुणणार, बरोबर. मग ती त्या ठिकाणी वाय मुलाचं वय अधिक दोन एक्स, कारण आपल्याला इथे पण अधिकच घेतलं, का अधिक घेतलं, कारण दोघांच्या वयांची काय आहे, बेरीज आहे. बेरीज असल्यामुळे इथं चिन्ह काय येणार आपलं, अधिक येणार. मग वाय अधिक दोन एक्स बरोबर किती येणार, 95. काय केलं मी, फक्त हे जे आहे एक्सच्या खाली एक्स, वायच्या खाली वाय आपला यायला हवा, म्हणून फक्त हा दोन एक्स इकडे घेतला, अधिक वाय बरोबर 95, कारण आपल्याला एक्समेक समीकरण सोडवाय सोडवताना आत्तापर्यंत बघितले आपण, एक्सच्या खाली आपल्याला एक्स असतो, वायच्या खाली आपलं काय असतं, वाय, त्या ठिकाणी उकळचलं त्या ठिकाणी आपण लिहित असतो. मग त्या समीकरणाच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी आणायचं, एक्स अधिक बी वाय बरोबर सी, मग दोन एक्स अधिक वाय बरोबर 95, की दोघांच्या वयांची बेरीज किती दिली आहे, 95 दिली आहे. मग त्याला दिलं समीकरण क्रमांक 2. बघा आता इथे निरीक्षण करा, इथं एक्स आहे आणि इथे किती आहे, दोन एक्स आहे. मग तुम्हाला कोणतंही, तुम्ही एक्सचं निरसन करा किंवा वायचं करा, इथे सुद्धा दोन आहे, इथं काय आहे, फक्त वाय आहे, म्हणजे तुम्ही समीकरण एकला दोनने त्या ठिकाणी गुणू शकतात, किंवा तुम्ही समीकरण दोनला सुद्धा कितीने गुणू शकतात, दोनने गुणू शकतात. जर समीकरण दोनला गुणलं तर कोणता चल बदलेल, वायचं चल बदलेल, आलं लक्षात, कारण इथे दोन आहे म्हणजे इथे दोन वाय होईल. जर आपण एक्सचं इथे दोनने गुणलं तर समीकरण एक त्या ठिकाणी बदलणार आहे, म्हणजे इथे किती होईल, तो दोन एक्स होणार. बघा आता, आता याला एक्स अधिक दोन वाय बरोबर 70 आहे, तर मग एक्सचं मी निरसन करत आहे, मग एक्सचं निरसन करण्यासाठी समीकरण एकला कितीने गुणलं आपण, दोनने गुणलेलं आहे, मग याला दोनने गुणा, दोन गुणिले एक्स अधिक दोन गुणिले दोन बरोबर 70 गुणिले किती करणार, दोन करणार, बरोबर. की या समीकरणाच्या ह्या दोन्ही बाजूंना आपण दोनने काय करतो, गुणत असतो, म्हणजे दोनने आपल्याला गुणायचं. मग एक्सने त्याला दोनने गुणल्यावर दोन गुणिले एक्स किती एक्स झाले, दोन एक्स बरोबर. त्यानंतर दोनने दोनाला गुणा किती होणार, बेदुणे किती होणार, 4 वाय होणार, बरोबर. 70 गुणिले दोन करा, 7 दुणे 14 शून्य आहे, पुढे शून्य लिहायचं, 7 70 दुणे किती झाले, 140. पाडेपाठ असली की पटापट आपल्याला लिहिता येतात. मग 70 गुणिले दोन करा म्हणजे किती झाले, 140. याला दिलं समीकरण 3. आता तुम्ही बघा, 2x अधिक वाय बरोबर 95 आहे, हे समीकरण 2 आहे. 2x अधिक 4y बरोबर 140 हे समीकरण किती आहे, 3 आहे. काय करणार रे सांगा बरं, चल एक्सची आपण समान केलेली आहेत, ही चल आपली काय आहेत, समान झालेली आहेत. मग काय करणार आपण, आत्तापर्यंत बरीच उदाहरणं सोडवली, सांगा बरं पटकन, काय करणार, बेरीज करणार का वजाबाकी करणार, कारण बेरीज जर केली तर 2 आणि 2 किती होईल, 4 होईल. लोप पावेल का, निरसन होईल का आपलं एक्सचं, नाही, कारण समान चिन्ह आहेत, याला अधिक आहे याला अधिक आहे, समान चिन्ह असली तर मी तुम्हाला सांगितले तर वजाबाकी करायची असते, आणि विरुद्ध चिन्ह असली तर काय करायची, बेरीज, म्हणजे अधिक वजा चिन्ह आलं तर बेरीज करा, वजा वजा अधिक अधिक चिन्ह आलं चलांचं त्या ठिकाणी सहगुणकांचं, तर नेहमी त्यांची काय करायची असते, वजाबाकी करायची असते. नेक्स्ट,
बघा मग आता आपण त्यांची काय करू, वजाबाकी करू. कुणाकुणाची वजाबाकी करणार बघा, समीकरण दोन मधून समीकरण तीन काय करायचं, वजा करायचं. तुम्ही समीकरण तीन मधून समीकरण दोनही वजा करू शकतात, काही फरक पडत नाही. फक्त ह्या चिन्हांमध्ये त्या ठिकाणी हे बदल त्या ठिकाणी होत असून तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. 2x अधिक y बरोबर काय आहे, 95, समीकरण क्रमांक 2. 2x अधिक 4y बरोबर 140, समीकरण क्रमांक 3. काय करतो आहे आपण, वजाबाकी करतो आहे. वजाबाकी करताना दुसऱ्या एक सामायिक समीकरणाचं आपण काय बदलतो, चिन्ह बदलतो. हा नियम तुम्हाला माहितीच आहे. तर आपण फक्त या दुसऱ्या समीकरणाचीच फक्त काय बदलणार, चिन्ह करणार. वजा असेल तर अधिक करा संख्या, अधिक असेल तर वजा लिहा. आणि मध्ये इथे चिन्ह आपला द्यायचो आपण वजा. 2x ही दुसरी समीकरण आहे, याला चिन्ह आहे अधिक, ते काय केलं, वजा केलं. पुन्हा इथे 4y चिन्ह आहे अधिक, त्याला काय केलं, वजा केलं. 140 अधिक आहे, त्याला काय चिन्ह केलं आपण, वजा केलं. म्हणजे मग आपलं हे x चे गुणक जे आहे ते लोप त्या ठिकाणी पावतील किंवा निरसन होतील, कॅन्सल करता येतील. मग हा अधिक 2x आहे, हा वजा 2x आहे, हे काय झाले, कॅन्सल झाले. आता बघा, अधिक y आणि अधिक वजा 4y, खालचं चिन्ह लक्षात घ्यायचं, वजा 4y. मग याच्यातनं मोठी संख्या बघायची कोणती आहे, 4 चिन्ह काय आता, वजा आहे. मग मोठ्या संख्येतनं हा 1y, याचा सहगुणक 1 असतो, या 4 1 गेला, किती शिल्लक राहिले, 3 राहिले बरोबर. परंतु चिन्ह काय देणार आहे, घाईघाईत तुमच्याकडून इथे अधिक असतं, तुम्ही काय देतात मग इथे, अधिक देतात. आणि पुढचं चुकतं मग परत, तर मग तसं करायचं नाही. 4 चिन्ह काय आहे, वजा आहे. उत्तराला इथे काय द्यायचं, वजा 3y बरोबर 100 वजा 140 मधून मोठ्या संख्येत ना लहान संख्या वजा करा, 95 म्हणजे 95. वजा 140 मधून 95 गेले, किती शिल्लक राहिले, 45 बरोबर. पण चिन्ह काय, 140 चिन्ह काय आपलं, वजा आहे. म्हणजे उत्तराला काय येणार, वजा येणार बरोबर. तर मग समीकरण आलं तिथे आपलं, वजा 3y बरोबर वजा 45. मग असे सांगितलं दोन्ही बाजूला जर ऋण आलं तर काय करायचा, दंड करायचा. कितीने गुणणार, वजा 1 वजा 3 वजा 1 गुणा, वजा वजा अधिक होईल 3y बरोबर वजा 45 वजा 1 गुणा, म्हणजे किती होणार, तो अधिक 45 होणार. म्हणजे दोघी बाजूला जर ऋण असेल तर हे चिन्ह कॅन्सल होतात, हे लक्षात ठेवा. 3y बरोबर किती आलं, 45. वाय बरोबर 45, हा 3 आहे, तो काय होणार, भागिले होणार. आणि 3 पाडा आहे तो सगळ्यांना, 3 1 3 1 उरला, 3 5 15, म्हणून वाय बरोबर किती आलं, 15 आलं. वाय बरोबर 15 सोप्यात सोप्या समीकरणात ठेवा. वाय बरोबर 15 ही किंमत आपण समीकरण कशामध्ये ठेवली, 1 ठेवली. 1 अधिक 2y बरोबर किती आहे, 70 आहे बरोबर. म्हणून 1 अधिक 2y जिथं आहे तिथे किंमत टाका, किती किंमत टाकायची आहे, 15 किंमत टाकायची आहे. 2 × 15 बरोबर किती आहे, 70. 1 अधिक 15 × किती झाले, 30 झाले बरोबर किती आहे, 70. x बरोबर 70 हा अधिक 30 आहे, दुसऱ्या बाजूला जाताना काय झाला, वजा झाला बरोबर. x बरोबर किती आले, शिल्लक राहिले 70 30 गेले, किती राहिले, 40. म्हणून x बरोबर किती आलं, 40 आलं बरोबर. मग आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी, वडिलांचं आणि मुलाचं आजचं काय काढायचे, त्यांची वय त्या ठिकाणी आपल्याला काढायची. मग वडिलांच्या वयाला काय मानलं होतं आपण, x मानलं होतं बरोबर. आणि मुलाच्या वयाला काय मानलं होतं आपण, y मानलेलं होतं बरोबर. म्हणजे मग वडिलांचं आजचं वय किती वर्ष झालं, 40 वर्ष. मुलाचं आजचं वय किती वर्ष झालं, 15 वर्ष झालं. आणि हे एकक लिहायला विसरायचं नाही, जे टॉपर मुलं असतात मग शेवटच्या ह्या स्टेपमध्ये मुलांची मार्क जातात, कारण वय म्हटलेलं आहे, वय म्हटलेलं आहे. म्हणून इथे आपलं एकक हे आलंच पाहिजे, 40 वर्ष 15 वर्ष. नेक्स्ट, हां बघा आता पुढचं संख्येचं उदाहरण आहे. 1 अपूर्णांकाचा छेद हा 0.2 दुपटीपेक्षा 4 काय आहे, मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 कमी केले तर छेद हा 0.12 होतो, तर तो अपूर्णांक काढा. संख्येचं उदाहरण आहे, मगाशी संख्येचं होतं ते वेगळं होतं, आता हे अपूर्णांकाच्या याच्यातलं त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. मग आता त्या
अपूर्णांक म्हटला की तुम्हाला माहिती आहे अपूर्णांक कशामध्ये लिहिला जातो, अंश आणि छेदामध्ये लिहिला जातो. मग अपूर्णांकाचा अंश त्याला काय मानलं आपण, एक्स मानलं, आणि अपूर्णांकाचा छेद त्याला काय मानलं, वाय त्या ठिकाणी मानलं आहे. बघा अपूर्णांकाचा छेद, छेदाला वाय मानले. पहिलं वाक्य वाचायचं, पहिलं वाक्य काय आहे, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे. बघा इथे काय शब्द आला आहे, मोठा आला आहे. तुमचा भाऊ मोठा आहे तुमच्यापेक्षा, म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने काय असणार, तो मोठा असणार, बरोबर की नाही. तसं तो अंक जो आहे, छेद जो आहे, तो अंशाच्या दुपटीपेक्षा चारने काय आहे, मोठा आहे. मोठा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करावी लागेल, बेरीज असणार आहे, लक्षात ठेवा. मग आता छेद घेतला, छेद त्याला काय मानले आपण, वाय मानले, बरोबर. मग इथे लिहायचं वाय बरोबर अंशाची दुप्पट, अंश काय आहे तुमचा एक्स, बरोबर, त्याची दुप्पट करा म्हणजे दोनाने गुणा, म्हणजे काय येणार तो दोन एक्स, बरोबर. इथे लिहिला दोन एक्स, तो अंशाच्या दुपटीपेक्षा कितीने मोठा आहे, चारने मोठा आहे. मग चारने जर तो मोठा आहे तर म्हणजे अधिक किती करणार, चार त्या ठिकाणी करणार. म्हणजे मग पहिलं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल, वाय बरोबर छेद आहे, हा छेदा छेद जो आहे हा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा चारने काय आहे, मोठा आहे. मग असं हे समीकरण आपण त्या ठिकाणी पहिल्या वाक्यानुसार त्या ठिकाणी तयार करू शकतो, की पहिली अट ही दिलेली आहे, या पहिल्या अटीनुसार आपण त्या ठिकाणी तयार केले. मग फक्त आता आपण समीकरण आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं, फक्त हा अधिक दोन एक्स आहे तो मी काय आणला, पक्षांतर केलं, त्याचं डाव्या बाजूला आणला, वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर इकडे संख्या, कारण आपलं दोन एक्समेक समीकरणांचं स्वरूपामध्ये की उजव्या बाजूला स्थिर संख्या असतील, डाव्या बाजूला काय असतील तुमची चल असतील, एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात त्या ठिकाणी फक्त आणलेलं आहे. मग वजा दोन एक्स, कारण हा अधिक आहे इकडे त्यांना वजा होणार, वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार याला दिलं समीकरण क्रमांक एक. त्याच्यानंतर पुढचं वाक्य वाचायचं, आता इथपर्यंत आपलं जर त्या ठिकाणी झालं आहेपर्यंतचं, आता पुढचं बघा, जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले, फरक कमी शब्द आले सांगितले तुम्हाला, काय करायचं वजा बाकी, बरोबर. तर अंश आणि छेद दोन्ही सहाने काय करायचे, कमी करायचे आहेत. मग आधी आपण ती कमी करून घ्या, अंश, अंशाला काय मानलं आहे एक्स मानले, तो सहाने कमी, सहाने कमी म्हणजे वजा बाकी करणार, म्हणजे काय तयार होणार तो एक्स वजा सहा, अगदी बरोबर. आणि दुसरा छेदाला काय म्हणले, वाय म्हणले, तो सुद्धा कमी झाला आहे, कितीने कमी झाला आहे, सहाने कमी झाला आहे, बरोबर. मग तो काय लिहिणार आपण, वाय वजा सहा. मग बघा इथं लिहून दाखवलंय मी, अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर अंश मिळणार तुम्हाला एक्स वजा सहा, आणि छेद तयार होणार तुमचा वाय वजा सहा, बरोबर. ज्या वाक्य जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी ते तयार करायचं. पुढे दिलेले छेद हा अंशाच्या किती पट आहे, बारा पट आहे. छेद जो आहे तो अंशाच्या किती पट आहे, बारा पट आहे, तर तो अपूर्णांक काढा. मग आता आपल्याला त्याच्या पुढचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी घ्या. हा छेद किती आहे तुमचा, वाय वजा सहा, तो लिहा वाय वजा सहा. अंशाच्या किती पट आहे तो, आता बघा इथे दिलेलं आहे किती पट आहे, बारा पट आहे. मग बारा गुणिले अंश लिहायचा, एक्स वजा सहा, आलं लक्षात. हे समीकरण आता आपण सोडवून दुसरं समीकरण मिळवणार. आता बघा वाय वजा सहा बरोबर बारा गुणिले काय करणार, एक्स, कारण या कंसाला हा बारा सहगुणक आहे आणि दोन या संख्यांमध्ये त्या ठिकाणी नेहमी गुणाकाराची क्रिया असते. मग बारा गुणिले एक्समध्ये चिन्ह वजा आहे, वजा द्या, बारा गुणिले किती करा, सहा करा. वाय वजा सहा बरोबर बारा गुणिले एक्स किती झाले, बारा एक्स वजा बार सखम किती होतात, बहात्तर, बरोबर. आता समीकरण आपण तयार करून घेऊया, एक्स जो आहे तो आपण डाव्या बाजूला घेऊया, हा अधिक बारा एक्स इकडे आणला म्हणजे काय झाला, वजा झाला, वजा बारा एक्स अधिक वाय इकडे अधिकच आहे, त्याच्या पुढे काही चिन्ह नाही, म्हणजे तो काय असतो, अधिकच असतो, अधिक वाय. आता ही संख्या मी उजव्या बाजूला नेते, वजा सहा त्याचं पक्षांतर केलं आपण, वजा सहाचं पक्षांतर केलं, वजा इकडे बहात्तर आहे, तुम्ही विसरतात मुलं,
अधिक 72 लिहून टाकतात, तर इकडे 72 चिन्ह त्याच्याकडे लक्ष द्यायचं, वजा 72 आहेत, मग इथे वजा 72 किंवा ऋण 72 आहे. हा वजा 6 जो आहे तो इकडे येताना काय झाला, अधिक झाला, म्हणजे वजा 72 अधिक 6 असं लिहिणार. वजा 12x अधिक y बरोबर, बघा आता मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, 72 6 गेले, किती राहिले, 66. पण 72 चिन्ह बघा काय आहे, वजा आहे, उत्तराला वजा चिन्ह द्या. मग आता त्या ठिकाणी तुम्ही बघा 1 आणि 2 निरीक्षण करा, तुमच्या लगेच लक्षात येईल, तुम्ही लगेच सांगणार बेरीज करणार का वजाबाकी करणार, सांगा बरं काय येणार. कारण इथे अधिक आहे, 2x आहे आणि इथे 12 आहे, तुम्हाला एक्सचा जो चल निरसन करायचं असेल तर तुम्हाला या दोघी संख्यांना गुणावं लागेल, बरोबर की नाही. जर तुम्हाला एक्सचं निरसन करायचं असेल तर या 2 कितीने गुणावं लागेल, या समीकरण 1 12 गुणावं लागेल, आणि या 12 कितीने गुणावं लागेल, 2 गुणावं लागेल, कारण 12 × 2 = 24, तेव्हा इथे 12 × 2 = 24 होतील. मग हे करणं आपल्याला म्हणजे स्टेप तुमच्या वाढतील, समीकरण 3 आणि समीकरण काय होईल, 4 होईल. मग आपल्याला इथे डायरेक्ट दिलेली नाही, ह्याचा सहगुणक 1 आहे, याचाही सहगुणक आहे एक्स वायचा, म्हणजे हा अधिक आहे अधिक आहे. मग समान चिन्ह असले तर काय करायला सांगितलं आहे, वजाबाकी, बरोबर. म्हणजे आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 काय करणार, वजाबाकी त्या ठिकाणी करणार. नेक्स्ट, हां बघा, मग आपण त्या ठिकाणी वायचं करतोय निरसन, जे मग अशी तुम्हाला मी सांगितलं, समीकरण 1 समीकरण 2 काय करू, वजा करू, कारण वायचं निरसन करणं सोपं आहे, एक्सला तुम्हाला दोन्ही संख्यांना तुम्हाला गुणावं लागेल, त्याला पुन्हा समीकरण 3 समीकरण 4 पुढच्या स्टेप तुमच्या वाढत जातात. म्हणून मग आपण त्या ठिकाणी वजा 2x अधिक वाय बरोबर 4, वजा 12x अधिक वाय बरोबर वजा 66, समीकरण 1 आणि 2 आपण त्या ठिकाणी काय करणार, कारण हे समान चिन्ह आहेत, बघा अधिक आहे अधिक आहे, समान चिन्ह असले की नेहमी काय करायची, वजाबाकी करायची. म्हणून मग आपण वजाबाकी करतोय, मग या दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलवा फक्त, हा वजा 12 आहे त्याचं चिन्ह काय होणार, अधिक, बरोबर. हा अधिक वाय आहे त्याचं काय चिन्ह लिहिणार, वजा, बरोबर. वजा 66 आहे त्याचं चिन्ह काय होणार, अधिक, म्हणजे दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलवा. आता बघा, अधिक 12 आणि वजा 2, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा, किती राहिले, मग 10x राहिले, बरोबर. आता दोघांना चिन्ह अधिक अधिक आहे, अधिक 4 अधिक 66, कारण खालचं चिन्ह विचारात घ्या, अधिक 66 अधिक 4 मिळवले म्हणजे किती झाले, 70 झाले, 10x बरोबर किती आले, 70, म्हणून x बरोबर 70/10. 0/0 कट करू शकता तुम्ही डायरेक्ट, x बरोबर किती येईल, 7 किंवा 10 पाडा बोला, 10 × 7 = 70, x बरोबर किती येणार, 7, मग x बरोबर 7 ही किंमत आपण समीकरण 1 त्या ठिकाणी ठेवा, कोणत्याही समीकरणात ठेवा, कारण आपण 2 समीकरणं तयार केली, 1 किंवा 2. मग वजा 2x अधिक y बरोबर 4, वजा 2 × x किंमत टाका, 7 अधिक y बरोबर किती येणार, 4 येणार, गुणाकार करा, 7 × 14 अधिक y बरोबर 4, y बरोबर 4 त्या ठिकाणी इकडच्या बाजूला 4 आहेत आपले, त्यामुळे ते 4 आणि हा वजा 14, त्याचं पक्षांतर केलं, पक्षांतर केल्यावर तो काय झाला, अधिक झाला, वाय बरोबर 14 + 4 किती आले, 18 आले, म्हणजे अंश, अंशाला काय मानले तुम्ही, एक्स मानले, बरोबर, म्हणजे अंश एक्स बरोबर किती आला, 7 आला, आणि छेद, छेदाला मानले आपण वाय, म्हणून वाय बरोबर आपण त्याची किंमत लिहिली 18. मग अपूर्णांक हा नेहमी आपण अंश आणि छेद याच्यामध्ये आपण लिहित असतो, म्हणून तो अपूर्णांक काय तयार झाला, मग x/y बरोबर x किंमत लिहा आणि 18 ची किंमत लिहा, म्हणजे तो अपूर्णांक तयार झाला तुमचा, 7/18 आहे. मग खाली पुन्हा तुम्ही विधान लिहू शकता, तो अपूर्णांक 7/18 आहे. नेक्स्ट बघा, आता आपण शेवटचं त्या ठिकाणी उदाहरणं जे आहे त्या ठिकाणी बघूया. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग आहे 60 किलोमीटर दर तास, तर विमानाचा सरासरी वेग आहे 700 किलोमीटर पर तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने
किती किलोमीटर प्रवास केला. बघा, मग अशी तुम्हाला सांगितलं की अंतर, वेग आणि वेळ याच्यावरही आपल्याला उदाहरणं असतात. आणि ही उदाहरणं साधारणपणे आपल्याला शाब्दिक उदाहरणे 4-4 मार्काला विचारली जातात बाळांनो. त्यामुळे व्यवस्थित वाचायचं आणि म्हणजे उदाहरणं सोडवायची. बघा आता विशालने एकूण प्रवास केलेला आहे. किती प्रवास केला आहे? 1900 किलोमीटर. तो प्रवास जो केला आहे त्याने दोन याच्याने केलेला आहे, बसने आणि दुसरा विमानाने. की बसने पण केला त्याने आणि विमानाने पण केला. मग त्या यांना आपण काहीतरी चल त्या ठिकाणी मांडूया. मग बघा, बसने जर केला विशालने प्रवास तर 1 किलोमीटर प्रवास केला असं मानू, आणि विमानाने जर केला तर त्याला काय मानू आपण? वाय किलोमीटर प्रवास केला असं आपण त्या ठिकाणी मानूया. मग बसने प्रवास करायला लागणारा वेळ, वेळ बरोबर आपलं हे सूत्र असतं, अंतर छेद वेग. मग आता वेळ बरोबर अंतर छेद वेग. बघा, बसचा सरासरी वेग किती दिलेला आहे? तासाला 60 किलोमीटर. मग त्या वेगाच्या इथे किंमत टाकली 60. आणि अंतर जे आहे, विशालने 1 किलोमीटर प्रवास केलेला आहे, त्यामुळे मग ते इथे काय लिहिणार आपण? एक्स लिहिणार. मग 1/60 त्या ठिकाणी तास, कारण वेळ कशामध्ये मोजतो? तासामध्ये, मिनिट सेकंद याच्यामध्ये मोजतो. पण इथे आपल्याला तास दिलेला आहे म्हणून आपण इथे तास लिहू शकतो. वेळ बरोबर आहे 1/60 तास. हे एककही लिहायला विसरायचं नाही. विमानाने प्रवास केला, वेळ बरोबर विमानाने प्रवास केला त्याला मानले आपण वाय, वाय किलोमीटर प्रवास केला आहे त्याने. मग वेळ बरोबर अंतर छेद वाय बरोबर वाय छेद किती किलोमीटर केला होता रे? बघा, वाचा उदाहरण नीट. विमानाचा सरासरी वेग किती आहे? 700 किलोमीटर पर तास आहे. की 700 किलोमीटर तासाला 700 किलोमीटर पर तासाने ते गेलेलं आहे. म्हणजे वाय छेद 700 काय लिहिणार? तास लिहिणार. हा प्रवास करायला त्याला लागणारा वेळ आहे, किती वेळ आहे? 5 तास आहे. मग प्रवास करायला लागणारा वेळ लिहिला 5 तास. नेक्स्ट बघा, मग पहिल्या अटीनुसार बसने आणि विमानाने केलेला जो प्रवास आहे तो त्याने किती तासात पूर्ण केला आहे? 5 तासात पूर्ण केलेला आहे. मग पहिल्या अटीनुसार आपण समीकरण लिहिलं, 1/60 + y/700 बरोबर किती लिहिले? 5. बघा आता इथे 60 आणि 700 आहे, तिरकस गुणाकार करणार, त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परत त्या छेदाच्या संख्येने इकडेही गुणणार. मग त्यापेक्षा त्यांचा 60 आणि 700 काय काढायचा? त्या ठिकाणी लसावी त्या ठिकाणी काढून घ्यायचा. बघा, 60 आणि 700 लसावी इथे काढून दाखवला मी. 60 बरोबर आडव्या पद्धतीने किंवा उभ्या पद्धतीने कसंही तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे अवयव त्या ठिकाणी काढू शकता. 700 अवयव आले, 2 × 3 × 10 म्हणजे बघा 10 × 3 = 30, 30 × 2 किती झाले? 60. अरे लक्षात, हे अवयव त्या ठिकाणी. या तुम्ही 10 परत 5 × 2 म्हणजे पुढे थोडी संख्या त्या ठिकाणी वाढेल. मी डायरेक्ट तिथे 10 घेतलेत. 700 बरोबर 2 × 5 × 7 × 10 हे त्या ठिकाणी त्यांचे काय केले आपण? अवयव त्या ठिकाणी काढून गेले. कारण या सगळ्यांचा गुणाकार बघा किती असणार आहे त्या ठिकाणी? 700 असणार आहे. की 10 × 7 किती होणार? 70. 70 × 5 किती होणार? सांगा, 7×5 = 35 म्हणजे 350. 350 × 2 किती होणार? 700 बरोबर. मग हे 700 अवयव आपण पाडून त्या घेतलेले आहेत की त्यांचे अवयव त्या ठिकाणी काढलेले आहेत. मग आता बघा, लसावीचं सूत्र असतं काय असतं? साधारण अवयव गुणिले असाधारण अवयव. साधारण अवयव कोणाला म्हणायचं आणि असाधारण अवयव कोणाला म्हणायचं हे शिकलेले आहात तुम्ही. साधारण अवयव म्हणजे काय? या दोघांमध्ये जे सारखे असतील, कॉमन असतील, कॉमन फॅक्टर, ते कॉमन फॅक्टर घ्यायचे. काय काय सारखं आहे बघा, 2 60 मध्ये पण आहे आणि 700 मध्ये पण आहे. 10 60 मध्ये पण आहे आणि 700 मध्ये पण. म्हणजे हे झाले त्यांचे काय झाले? साधारण अवयव. मग ते लिहिले 10 × 2. आता असाधारण म्हणजे उरलेले सगळे घटक घ्यायचे. कोणत्या कोणत्या संख्या उरल्या? 3 उरला 5 उरला आणि काय उरला? 7 उरला. मग त्या संख्या घेतल्या, 10 × 2 × 3 × 5 × 7 या सगळ्यांचा लसावी काढला मी. किती आला तो? 2100 आला. मग ही 2100 लसावी आल्यावरती यांना त्या ठिकाणी आपण सोपं रूप त्या ठिकाणी देऊ तर 60 आणि 700 लसावी किती आला? 2100 आला. तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीने गुणायचं आपण? 2100ने त्या ठिकाणी काय करायचं? गुणायचं आहे. मग 1/60 × 2100 अधिक y/700 × 2100 बरोबर 500 × 2100. बघा, 60 हे 60 मधला 0 गेला,
हा एक शून्य गेला, म्हणजे ते आपण ते त्या ठिकाणी आपण ते कॅन्सल केले. सहाने 210 भाग द्या, 7 × 18, त्यानंतर 3 उरले, त्यानंतर 30 होतील संख्या, म्हणजे 6 × 5 किती होईल 30, म्हणजे झालं इथे 35 x. इथे 2 शून्य आहेत, इथेही 2 शून्य आहेत, अंशाला 2 शून्य आहेत, छेदाला 2 शून्य आहेत, ते कॅन्सल करा. 7 × 7 = 21, 3 y. 500 आणि 2100 गुणाकार करा, 21 × 5 किती होतात 105 बरोबर. आणि त्याच्या पुढे मग त्या ठिकाणी आपल्याला शून्य जे आहे त्या ठिकाणी द्यायचे, म्हणजे 35 x बरोबर 3 y बरोबर 10,000, त्या ठिकाणी 500 त्या ठिकाणी येईल. याला दिलं समीकरण 1. बघा आता विमानाने त्याने विशालने किती प्रवास केलेला आहे, 1900 किलोमीटर प्रवास केलेला आहे. मग दुसऱ्या अटीनुसार मग बसचा प्रवास अधिक विमानाचा प्रवास बरोबर एकूण प्रवास घ्यायचा, म्हणून समीकरण झालं 1 + y बरोबर 1900. याला दिलं समीकरण 2. समीकरण 2 ला 3 ने त्या ठिकाणी गुणू, कारण हे समीकरण सोपं आहे. मग याला 3 ने गुणलं, 3 ने गुणल्यावर काय आलं 3 x, 2 ने गुणल्यावर काय आलं 2 y, 19 × 3 = 57, म्हणजे किती झाले ते 5700. 1900 × 3 केले, 19 × 3 = 57. पुढे इथे 2 शून्य आहे, ते 2 शून्य जसं तसं लिहायचं, 3 x + 2 y बरोबर 5700. याला दिलं समीकरण 3. आता समीकरण 1 मधून समीकरण 3 काय करू, वजा त्या ठिकाणी करू, कारण की ही चल जे आहेत त्या ठिकाणी असतील, त्यांचा त्या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. मग 35 x + 3 y बरोबर 10,500 हे समीकरण 1 होतं आपलं. आणि हे तिसरं समीकरण मिळवलं आपण, 3 x + 3 y बरोबर 5700. इथे वजाबाकी करतो आहे, का वजाबाकी करतो आहे माहिती आहे तुम्हाला, समान चिन्ह आलेली आहेत म्हणून आपण वजाबाकी करतो आहे. वायचा लोप होणार, इथे -3 गेले, -3 गेले, वायचं निरसन करा. 35 x + 3 x, 35 × 3 x गेले म्हणजे किती राहिले 32 राहील बरोबर. आणि 10,500 × 5700 गेले किती राहिले 48 राहिले. एक्स बरोबर 48 × 32 आहे ते भागिले करा, 48 × 32, एक्स बरोबर किती आलं 150 आलं. म्हणजे मग विशालने बसने केलेला प्रवास किती किलोमीटर झाला, मग 150 किलोमीटर झालेला आहे. विमानाने किती केला आहे विचारलेलं नाही आहे, पण जर समजा तुम्हाला विमानाने किती केलेला आहे त्याने प्रवास काढायचं असेल, तर तुम्ही या समीकरणात किंमत टाकून वाय ची किंमत जी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल, 1900 मधून काय वजा करणार 150 वजा करणार, म्हणजे 1750 राहतील. म्हणजे मग विमानाने सुद्धा त्याने किती किलोमीटर प्रवास केला, 1750 किलोमीटर प्रवास केला आहे. पण आपल्याला फक्त एवढंच विचारलंय विशालने बसने केलेला प्रवास किती, तर विशालने बसने केलेला प्रवास आहे 150 किलोमीटर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, घरी अभ्यास करा. आपलं पहिलं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे, पुढच्या तासाला आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया.